विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभेत ज्या पद्धतीने गडचिरोलीत प्रचार सभा घेतल्या होत्या त्याची सुरुवात त्यांनी आज परत एकदा केलेली आहे। गडचिरोली मतदार संघात आता 3 प्रचार सभा पार पडलेल्या आहेत। लोकसभेत तुम्ही प्रचाराची मोठी जबाबदारी घेतली होती, आज परत गडचिरोली आरमोरी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी तुम्ही तुमचा मतदार संघ सांभाळून इकडे सुद्धा प्रचार सभा घेत आहात, काय म्हणाल? लोकांचा विश्वास आहे आणि लोकांनी महाविकास आघाडीला जिंकवण्याचा संकल्प केला आहे। लोकसभेमध्ये जसं वातावरण होतं तसंच वातावरण आता विधानसभेमध्ये सुद्धा आहे। मी विरोधी पक्षनेता म्हणून या मातीतला एक सुपुत्र म्हणून मला लोकांच्या मध्ये आणि लोकांनी माझा विश्वास नेहमी असतो आहे। मी लोकांचा माणूस आहे, मी लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे, लोकांच्या सुखदुःखाचा माणूस म्हणून माझ्याकडे सगळे लोक बघत असतात। मी नात्यापेक्षा श्रेष्ठ नाते मानणारा माणूस कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळं मला वाटतं की ही निवडणूक आम्हाला अत्यंत सोपी जाईल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहोत। महायुतीचा भ्रष्ट कारभार, 7 लाख कोटीची कामं 35% अबवली, म्हणजे 7 लाख कोटीमध्ये 35% कमिशन खाणारं हे सरकार आहे। 7 लाख कोटीचे टेंडर काढलेत आणि 35% अबव दिलेत, म्हणजेच 2 लाख 10 हजार कोटी रुपये शिंदे फडणवीसाच्या सरकारने हस्तगत केलेले आहे। इतका करप्ट सरकार आम्ही पाहिला नाही, जे महाराजांच्या पुतळ्यामध्ये कमिशन खातात आणि महिलावर अत्याचार झाल्यानंतर त्या आरोपीला पाठीशी घालतात, इतका नतभ्रष्ट महाराष्ट्र कधी पाहिला नाही। लोकांचे आमदार फोडतात, खरं तर आम्ही जनावरं विकताना पाहिली, आम्ही गाय म्हैस बैल विकताना पाहिला, आम्ही डुक्करही विकताना पाहिला, आम्ही गाढवही विकताना पाहिला, पण आमदार विकताना पाहिला नाही। एवढी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं पाप फडणवीसांनी आणि शिंदे सरकारने केलं, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अशा नालायक सरकारला वैतागली आहे। त्यामुळे आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स आणि पाठिंबा आहे। आम्ही जे शब्द आमच्या जाहीरनाम्यात दिले आहेत, राहुलजींनी शब्द दिला आहे, राहुलजींची गॅरंटी ही गॅरंटी असते। खोटं बोलून त्यांनी मागच्या वेळेस तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना आहे, 2500 रुपये आम्ही महिलांच्या खात्यात सरकार आल्यापासून करतो आहोत, पण भाजपा इकडे खोटी जाहिरात देऊन फसवीगिरी करते। त्यांच्या विरुद्ध आपल्या तेलंगणामध्ये जवळपास 12-13 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। जाहिरातीचा मुद्दा तुम्ही आता काढलाय, तर आज अजित पवारांच्या संदर्भात एक जाहिरात तयार करण्यात आली आहे, त्याच्यावरून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे। नाही, जाहिरात ही भाजपचा नेहमीचा फेक नेरेटिव्ह आणि खोटं पसरवण्याचा नेहमीचा प्रयत्न असतो। आता तुम्ही पाहिलात राहुल गांधींना का घाबरतात एवढे भारतीय जनता पक्षाचे नेता, तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय सांगावं की अर्बन नक्षलाईट राहुल गांधींच्या कार्यक्रमातून। अरे तुमच्याकडे सरकार आहे, दमाई तर करा ना। आता भारत जोडो यात्रा होऊन किती दिवस झालेत, महाराष्ट्रातून जाऊन किती दिवस झाले, पण हे घाबरतात, कारण राहुलजींची भूमिका अशी आहे की जेवढी ज्यांची लोकसंख्या आहे तेवढं प्रमाणे त्यांना अधिकार मिळाले पाहिजे। तर 52% OBC आहे, तर 27% आरक्षण नको। राहुल गांधींचं म्हणणं आहे की त्यांना 52%च मिळालं पाहिजे, जेवढी ज्यांची संख्या आहे तेवढा त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे। त्यामुळे भाजपाने घाबरले, हे देऊ शकत नाही, हे देव धर्म पंचित मंदिर भारत पाकिस्तान यावर लोकांना खेळवत ठेवतात, याच्या पलीकडे लोकांचे मूलभूत काय प्रश्न आहेत त्यांना त्यांचे अधिकार यापासून वंचित ठेवतात। ही लढाई खरी 2 प्रवाहाच्या विरुद्ध आहे। एक, आमचा माणूस संविधान परिवाराचा उभा आहे आणि डॉक्टर मिलिंद नरोटे हा संघ परिवाराचा उभा आहे। संघ परिवाराची भूमिका ही दलित शोषित OBC बहुजन यांना न्याय देणारी कधीच राहिली नाही, परंतु संविधानाने मात्र समान सर्वांना लेखण्याचं काम केलं आहे। सर्वांना समान अधिकार आणि सर्वांची हे विषमता नष्ट करण्याचं काम संविधानात आहे। मला सांगा की विशिष्ट बंडखोर उमेदवार जे उभे आहेत त्या सगळ्यांवर आज काही नावं घोषित झाली असतील? उद्या संध्याकाळपर्यंत गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील जे बंडखोरी केले आहेत त्यांना पक्षातून हकालपट्टी होईल। मला वाटते आजही काही निर्णय झालेला आहे आणि त्यांची हकालपट्टी 6 वर्षासाठी करण्याचा निर्णय झाला। नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता महायुतीमध्ये आणि आज अजित पवार त्यांच्या रोड शोमध्ये सामील झालेले आहेत। बघा, हे भाजपची दुपट्टी निधी आहे। एकीकडे आम्ही भ्रष्टाचार मुक्त म्हणायचं आणि सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घ्यायचं, जो ज्यादा खाएगा वो भाजप में आएगा, वो कम खाएगा वो दूर जाएगा, ही नीती त्यांची आहे। 70 हजार कोटी खाले ते अजित पवारांनी असा आरोप केला गेला, आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी घालून बसतात, तर इमानदार कोण बेमान कोण? हे सगळं जे चाललेलं आहे, आता अजित हे आले होते, अरे काय म्हणतात त्यांनी, बटेंगे तो काटेंगे कटेंगे, हे नारे महाराष्ट्रात चालतात, पुरोगामी महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख
तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम गार्दी नावाचा मुसलमान होता जो तोफ चालवायचा, हा इतिहास आहे. पण यांनी त्याला फिरवण्याचं काम केलं, रयतेचे राजे होते. पण हे सगळी जी काही पसरवण्याचं काम चाललेलं आहे, मला वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, आणि यांना लोक धडा शिकवतील यावर माझा विश्वास आहे. थँक्यू. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.